मित्रों नमस्कार। आज आपण जाणार आहोत अशा ठिकाणी रत्नागिरी, कोकणातील एक रत्नागिरी जिल्हा आहे, त्यामध्ये चाफोली एक गाव आहे आणि त्या गावामध्ये एक चंदनाचं झाड आहे। तुम्ही ते पुष्पामध्ये पिक्चर बघितलं असाल तर तुम्ही पाहिलं असेल ते चंदनाचं झाड, तर ते रिअल नव्हतं। तर हे खरोखरच तुम्हाला जर चंदनाचं झाड पाहायचं असेल तर आम्ही तुम्हाला दाखवायला नेणार आहोत। तर आमच्या बरोबर आहे ते बुवा राजाराम, तर ते आम्हाला थोडी माहिती देणार आहेत। असं तुम्ही बोला हा। आणि तर आता आपण जाऊया त्या झाडाजवळ आणि पाहूया झाड कसं आहे ते, तर तुम्हाला दाखवणार आहे। नक्की पाहा संपूर्ण व्हिडिओ। आज आपल्यासमोर बोलणार आहेत एक ज्येष्ठ इतिहासकार राजाराम, तर त्यांच्याकडून आपण माहिती घेणार आहे। तर त्यांना आपण विचारूया माहिती सांगा जरा मला। चाफोली गावामध्ये एक भटाचा कोंड म्हणून आहे, एक देवराटी आहे आणि देवराटीमध्ये हे चंदनाचं झाड आहे। आणि ह्या चंदनाच्या झाडाची माहिती थोडीफार तुम्हाला आता सांगणार आहे। उद्या भविष्यकाळात किंवा भाविक पिढीला जर आपण कुठल्या गोष्टी पुढे न्यायचं जर ठरलं, तर आज कोकणामध्ये जर आपण लागवड करायला गेलो तर आजपर्यंत आंबे रायवळी आपल्या ह्याचे आंबे होते, हापूस आंबे, काजू, पण हे सगळे आता मार्केट थोडं थोडं त्याचं कमी होत आलं, डाऊनवर्ड चाललं। आता डाऊनवर्ड चालल्याच्या नंतर पुढची प्रगती कशी करावी, आणि तर ह्या आपल्या चंदनाच्या झाडापासून आपल्याला शिकता येईल। हे चंदनाचं झाड आज बघा तुम्ही, आज करोडच्या आसपास गेलेलं आहे, बरोबर आहे। आणि करोड रुपये जर आता उद्या भाविक पिढीला आपण जर मोठं करायचं ठरलं, तर आज तुम्ही ज्याच्या ज्याच्या जमिनी आहेत अशाने ह्या चंदनाची रक्तचंदनाची लागवड करा। पडीक जमिनी आणि पडीक जमिनी असतील तर तिथे तुम्ही ह्या चंदनाची जर लागवड केली तर खूप काय तुम्हाला मोठं होता येणार। बरं, ह्या झाडाची माहिती अशी सांगायचं आहे की ह्याला काय मेहनत नाही, पाणी नको, परसड जागा असेल किंवा घसरणी जागा अशा ठिकाणी हे चंदनाचं हे बघा जागा तुम्ही प्रत्यक्ष पाहताय कशी आहे, आणि ह्या ह्या जागेमध्ये हे झाड केवढं झालेलं आहे। मग अशी जर तुम्ही झाडाची जर लागवड केलीत तर खरोखर या भाविक पिढीला उद्या प्रदेशामध्ये नोकरीला जायची गरज भासणार नाही। आणि आपलं चाफोली गाव आणि चाफोली गावामध्ये आणि खूप म्हणजे प्रत्येक गावाने ह्याचा बोध घ्यायचा आहे। आणि ह्या चंदनाची जर ज्याच्या ज्याच्या जमिनी असतील अशा जमिनीवाल्यांनी ही झाडाची लागवड जर केली तर खूप काय म्हणजे त्याच्यात प्रगती करता येते। बरं, ही चंदनाची झाडवं तुम्ही म्हणाल आता माझी काय जागा तर नाही राहिली, जेवढ्या होत्या काजू लावून टाकल्या, असू द्या, काजू पण असू द्या, काजूमध्ये मध्ये मध्ये कुठे जागा असेल अशा ठिकाणी तुम्ही ही चंदनाची मध्ये झाडं लावा। आणि त्या चंदन काजू भविष्यकाळात जर 20 ते 25 वर्षामध्ये म्हणजे तोडायला म्हातारे होऊन जातात, आणि त्या 10-20 वर्षात ते झाड चंदनाचं तुमच्या त्याच जागेमध्ये खूप मोठं होणार आहे आणि तुमची प्रगती करून देणार। म्हणून मित्रांनो, खरोखर आज ह्या चंदनाची झाड तुम्ही प्रत्यक्ष पहा आणि ज्याने ज्याने ज्याच्या ज्याच्या आशेने हे चंदनाची लागवड लावा। आणि हे तुम्ही भविष्यकाळात तुम्ही म्हणाल ही चंदनाची झाडं उद्या झाली तर कोण तोडणार, सरकार घेतं, बरोबर आहे, सरकार घेतं, तुम्ही त्याची चिंता करू नका। फक्त तुम्ही झाडं लावा आणि झाडं मोठं करा, बाकी तुमची सगळी चिंता दूर होऊन जाईल। बरं, हे बरं तुम्ही म्हणाल किती वर्षाने, सरासरी 15 वर्षाने हे झाड चोरीला होतं, 15 वर्षाने, हा 15 वर्षाने, मग त्याच्यावरती ठेवलं तर जितकं ठेवाल तेवढी तुमची किंमत वाढणार आहे, तो प्रश्न पुढचा राहिला। पण 15 वर्षामध्ये तुम्हाला झाड तोडणार आणि तुमची किंमत तुम्हाला मोजून देणार आहे। म्हणून म्हटलं हो, या झाडाचा तुम्ही बोध घ्या आणि प्रत्येकाने हे चंदनाची ला, बरं ह्या चंदनाचे जवळजवळ ते 15 ते 16-17 काहीतरी प्रकार आहेत रक्तचंदन मध्ये, ते सफेद चंदन, अठ्रोलिया चंदन, रक्तचंदन असं म्हणजे वेगवेगळे प्रकार आहेत। पण तुम्ही हे सगळे वेगवेगळे प्रकार करू नका, हे झाडाची म्हणजे ह्या 2-3 झाडाची जरी लागवड तुम्ही केली तर फायद्याची आहे। आणि हा हे झाडे बाहेर देशात जास्ती खरेदी आहे, हा जास्ती खरेदी आहे। आणि आता आपल्याला नुसतं आता कोकण म्हणून ठेवायचं नाही की भविष्यात कोकण पण पुढे आलं पाहिजे, इतिहासामध्ये आलं पाहिजे, आणि त्यासाठी तुम्ही का चंदनाची लागवड लावा। धन्यवाद तुम्हाला जी माहिती दिली त्याबद्दल। ओके राजाराम तुकाराम भालेकर, आम्हाला खूप चांगली माहिती दिली आणि खूप बरं वाटलं।
आणि ही माहिती आम्ही तुमच्यापर्यंत अशीच माहिती पोहोचवत राहू, त्याबद्दल यांचे आम्ही माहिती दिल्याबद्दल यांचे आम्ही आभार व्यक्त करतो. धन्यवाद.